कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि झिंका हा क्रिकेटचा खेळ दोन धावा ओमकार सावंत आपण कुठे असेल तर या टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि संपूर्ण बदलापूर प्रीमियर लीग साठी लाईव्ह टेलिकास्ट चा खर्च आदरणीय हर्षदजी भोपी यांच्या माध्यमातून लाभलेला आहे हर्षद भोपी साहेबांचा सा मनापासून आभार पुन्हा एकदा आता मात्र हा झेल पकडला आणि फलंदाज बाद लागतोय हा पहिला धक्का फलंदाज विलास बॅक टू द बॅट्समन येतोय अनिकेत कुलकर्णी येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती एक बाद दोन ही दावसंगी आहे स्वरा इलेवन या संघाची सुस्वागतम 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 गणेश दादा तारे साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे बदलापूर गाव प्रीमियर लीग सीजन वन मध्ये डे नाईट फॉर्मॅट आहे कुणाल पेनकर आपण कुठे असेल तर या आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर कुणाल पेनकर यांना विनंती असेल पुन्हा <tastic> एकदा <noise> फटका चांगला आहे स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच पहिला ब्लास्ट पहिला धमाका अनिकेत कुलकर्णीच्या बॅटमधून दवसंघ्या सहा ने पुढे जाईल आठ बॅट्समनचं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये दवसंख्या आहे आठ यावीस वीस फटका चांगला गॅप मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर बीपीएल चौकार बाराही धावसंगी आहे स्वरा इलेवन या संघाची अनिकेत कुलकर्णी खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार येतोय अनिकेत कुलकर्णीच्या बॅटमधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे एक बाद अठरा दोन षटकारांनी एक सौकार लगावलाय या इनिंगमध्ये पहिला सामना गमावलाय या दोन्ही संघांनी त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे कारण की लीग फॉरमॅट आहे सहा संघ आहेत आणि या सहा संघातून चार संघ दाखल होतील टॉप फोरमध्ये नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्कवरती सूरज नवीन गोलंदाज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज विवेक सुरेश आहेत गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये चार षटकांसाठी चार गोलंदाज आहेत या पुढील सामने हे चार षटकांचे असतील ऑन साइड फटका चांगला आहे शेतरक्षक डाऊन दी बॉल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय फलंदाज झाल्या बाद लागतो अजून एक धक्का फलंदाज विवेक पण येतो प्रशांत येत आहेत चौथ्या क्रमांकावरती सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत अठरा या धावसंख्येवरती अनिकेत कुलकर्णी खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे ज्याने चांगली सुरुवात करून दिली आहे स्वरा इलेवन या संघाला अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो आहे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फ्लॅट इज स्ट्रोक षटकार येतो आहे फलंदाज प्रशांतच्या बॅटमध्ये अप्रतिम संगीत सादर करतात डी जे मास्टर क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण पाहतोय कट करतायत बॅकफुट पंच केलं होतं आणि मल्टीला चेंडू वरती दोन धावा दी आहे सव्वीस धावा ट्वेंटी सिक्स फ्लाइंग स्टार्ट केलंय स्वप्नवत सुरुवात केली आहे कारण की माहिती आहे चार षटकांचा सामना आहे जास्त जास्त धावा बनवावे लागतील मिस टाइमिंग आहे जेल जी शक्यता परंतु चेंडू पटनो नो मॅन्सलँड झोन मध्ये आणि मिळतीला चेंडू दोन धावा आणि धाव संख्या पुढे जाईल ट्वेंटी एट अठ्ठावीस धावा धाव फलकावरती आहेत ट्वेंटी लॉस ऑफ टू विकेट सेकंड ओव्हर तीन प्रोग्रेस षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे दोन बाद अठ्ठावीस ही दावसंख्या आपण पाहतोय स्वरा इलेवन या संघाची या पुढील सामना असेल तेज कोमल इलेवन आणि आमदार इलेव्हन या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संगणयकांना विनंती असेल आपण टॉससाठी या दरम्यान येतो हा डॉट बॉल दवसंख्या स्थिर आहे अठ्ठावीस या दावसंख्येवरती अठ्ठावीस धाव धावफलकावरती आहे सुरेश लेफ्टम राऊंड विकेट गतीमध्ये परिवर्तन आहे कॉट एन ची संधी आणि हा झेल ड्रॉप केला एक धाव झाली पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि पाहता पाहता मिळतील या चेंडूवरती एकूण तीन धावाने दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्य आहे थर्टी वन एकतीस सरी मेंटेन ठेवली आहे प्रतिष्ठकामागे पंधरा पूर्णांक पन्नासच्या सरासरीने बनवले आहेत एक तीस धावा नवीन गोलंदाज आहे वाही देतोय गोलंदाजी मार्कवरती फुलटॉच चेंडू आहे कव्हर कवरचा फटका आणि चेंडू जातोय डीप कवर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार के 35 पस्तीस चौकार षटकारांची अतिशबाजी आपण पाहतोय या इनिंग मध्ये स्वरा इलेवन या संघाच्या माध्यमातून हा हाफ ट्रॅकर आहे अतिरिक्त बाउंस आपण पाहिलं राइजिंग एंड सरप्राइजिंग डिलिव्हरी आणि पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायर हाइट फॅक्टर साठी बाऊंसर हा थर्ड अंपायर घेतलेला आहे पंचालनी मुन्ना पटन सरांनी आणि yes. रनआउट साठी रिव्ह्यू आहे वन बाउन्सरचा चा इशारा येतोय वन फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून विकेट यावी शॉटम पूल पूल अँड पॉवर सक्सेसफुल स्क्वेअर लेक सीमारिषीच्या बाहेर षटकार करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न फसला येतोय हा डॉट बॉल वाहिदने बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट बॉल फेकलेत आणि कमबॅक करू दौसंख्या आहे अठ्ठेचाळीस पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर आणि अंतिम षटकामध्ये हो येतोय लवसंख्या आहे अठ्ठेचाळीस धावा पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर आणि अंतिम षटकामध्ये येतोय जिहाद क्या बाहे चांगली गोलंदाजी जिहाद करतोय पहिला चेंडू आलाय डॉट बॉल अशीच गोलंदाजी करावी लागेल जिहादला कारण की अंतिम षटक सुरू आहे अठ्ठेचाळीस धावा दरती आहेत पुन्हा एकदा बॅकपुरला जाऊन ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता अनिकेत कुलकर्णी यांनी आणि आला हा डॉट बॉल बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट बॉल फेकलेत गोलंदाज जिहादने धवसंख्या स्थिर आहे दरती अठ्ठेचाळीस ओवर द विकेट स्वीचिट परंतु शेतरक्षक आहे डीपमध्ये आणि एक धाव झाली पूर्ण आणि धावबाची संधी विकेट काय करतोय विकेट किपर हा प्रश्न पडलाय आणि जिथे फलंदाज बाद व्हायला हवा होता तिथे मात्र मिळतील या चेंडू वरती तीन धावा फिफ्टी कंप्लीट एक्कावन्न धावा धाव फलकावरती आहेत फिफ्टी वन अंतिम षटक सुरू आहे आणि तीन चेंडू शिल्लक आहेत अंतिम षटकामधील ओवर द विकेट पुन्हा एकदा ड्रायव्ह केलाय अलोंग द कार्पेट चेंडू जातोय वाईडिश लॉंगोनच्या दिशेने एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल दहा संख्या बावन्न धावा धाव आहेत तर बघा नक्कीच प्रत्येक टीममध्ये पंधरा ते सोळाचा स्कॉड आहे त्यामुळे विनंती असेल प्रत्येक मॅचमध्ये दोन खेळाडू आपण चेंजेस करणं गरजेचं आहे जेणेकरून सर्वांना खेळण्याची संधी मिळेल हा प्रामाणिक प्रयत्न आहे बदलापूर गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून नक्कीच आयोजकांकडून ही सूचना येते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे की कारण की प्रत्येक संघामध्ये पंधरा ते सोळा खेळाडूंचा स्क्वॉड आहे त्यामुळे प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळावी हा प्रामाणिक प्रयत्न आहे आयोजकांचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे कट केलंय पॉइंटच्या चे दिशेन चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिळतील या चेंडू वरती दोन धावा प्रयत्न सुरू आहे आणि धावबाद फलंदाज झालाय बाद शेवटच्या बॉल टॉस करूया तेज कोमल इलेव्हन आणि आमदार इलेव्हन या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल टॉस जिंकलाय कुणाल टॉस आमदार इलेवन या संघाने जिंकलेला आहे आणि बॅट फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे पंचावन्न धाव बनवायचे आहेत आर सी बी या संघाला या सामन्यामध्ये चे आहेत चार षटकांमध्ये आतिश आणि जिहाद ही जोडी आपण पाहतोय स्ट्राईकिंगला फलंदाज आतिश आहेत त्याला साथ देतो जिहाद चोवीस चेंडू आणि बनवायचे धावा पंचावन्न या सामन्यामध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय विलास दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा चोवीस चेंडू आणि बनवायचे धावा पंचावन्न या सामन्यामध्ये राईट द विकेट विलास पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं फिंगर रोल केले होते चेंजो पेस वेरिएशन आपण पाहिलं आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल इनला फलंदाज आतिश आहेत आतिशाने जिहात ही जोडी आपण पाहतोय पंचावन्न धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये चार षटकांमध्ये विलास एक चांगला गोलंदाज आहे विलासकडे वेरिएशन भरपूर आहे ऑन साइड ला बिगीट पाठवलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतो आहे अतिशच्या बॅटमधून धावसंख्या सहा सहा धाव धावपलकावरती आहेत राईट विकेट विलास yes. बॅट कडा आहे आणि पहावं लागेल काय घडलंय मैदानावरती यस फिंगर अप फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन आतिश बॅक टू द पविलियन, तिसऱ्या क्रमांकावरती जप्त करून दिली स्वरा इलेव्हन या टीमला टीम ला खेळत आणि धाव उघडण्याचा प्रयत्न नाहीये चार षटकांचा सा सामना आहे आणि जिथे बनवायचे धावा पंचावन्न आणि पहिला चेंडू दीपकने डिफेन्स केलाय धाव आहे एक बाद सहा पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगलाय अलँग द कार्पेट चेंडू जातो आहे तो म्हणजेच मिडविकेटच्या दिशेने आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल सात धाव धाव नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांच्या माध्यमातून चेंडू लाभलेत आदरणीय कांतिकाका गंभीरराव साहेबांचा देखील मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतो कारण की ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे कारण की या स्पर्धेमधील सर्व चेंडू आम्हाला लाभलेत आणि त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो कांतीलाल काका गंभीरराव तसेच संदीपजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून देखील आम्हाला चेंडू लाभलेत त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो जी भोपी यांच्या माध्यमातून संपूर्ण यूट्यूब लाईव्हचा खर्च आम्हाला पुरस्कृत केलेला आहे त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो धावसंख्या आहे आठ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सत्तेचाळीस धावांची अजूनही गरज आहे चेंडू शिल्लक आहेत अठरा अठरा चेंडू आणि सत्तेचाळीस धावा बनवायचे आहेत लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा शर्य येतो आहे वाईट बॉल मिळते अवांतर धावांना धावसंख्या एकने पुढे जाईल नऊ धाव धावफलकावरती आहेत धावसंख्या नऊ राईट अमोर द विकेट पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला डीपमध्ये मिडविकेटला शेतरक्षक आहेत एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या एक ने पुढे जाईल दहा धाव धावफलकावरती आहेत और दे विकेट टू द बॉलर खराब फलंदाजी खराब फलंदाजी होते कारण की गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते याही षटकामध्ये रोहित ने इम्प्रेस केलंय ज्याप्रमाणे विलासने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय गोलंदाज रोहित या दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं रायझिंग एंड सरप्राइजिंग डिलिव्हरी आणि आलाय हा डॉट बॉल धावसंख्या धावफलकावरती आहे दहा दहा धाव धावफलकावरती आहेत पंचावन्न धाव बनवायचे आहेत आणि अजूनही पंचेचाळीस धावांची गरज आहे अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं आणि धावबाची संधी आहे विकेट च पतन फलंदाज झाल्या बाद दीपक बॅक टू द पविलियन। आतिश आणि दीपक हे महत्वाचे दोन फलंदाज बाद झालेत या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत चौदा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही पंचेचाळीस धावांची गरज आहे यावेळी लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो आहे वाईट बॉल मिळते अवांतर धावां दौसंग्या एकने पुढे जाईल अकरा धावा धाव आहेत या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे स्वरा इलेवन या संघाने पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचावन्नचा इशारा येतो आहे वाईट बॉल अवांतर दहा मिनिटांना दावसंख्या एक ने पुढे जाईल बारा धावा धाव आहेत जिंकण्यासाठी अजूनही त्रेचाळीस धावांची गरज आहे चौदा चेंडू शिल्लक आहेत ग्रामीण क्रिकेट डॉट च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे बदलापूर गाव प्रीमियर लीग सीझन वन मध्ये पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न आणि येथे हा डॉट बॉल धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील वन टू गो तेरा चेंडू शिल्लक आणि त्रेचाळीस धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी सामना कठीण होत चाललाय समीकरण कठीण होत चाललंय ते म्हणजेच आर सी बी या संघासमोर दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला होता परंतु स्वरा इलेव्हन या संघाने खूप चांगला कमबॅक केलंय ऑन साईड ला फटका चांगला आहे आणि झेल तर पकडला होता परंतु बॉडी बॅलेन्स गमावला आहे आणि षटकार येतो आहे फलंदाज जिहादच्या बॅटमधून बारा चेंडू आणि बनवायचे धावा सदोतीस या सामन्यामध्ये आर सी बी या संघाला ओवर पुल गेलाय गॅप भरपूर मोठी आहे चेंडू लॉंग लेग सीमा ऋषीच्या बाहेर चौकार येतोय रमेशच्या बॅट मधून टाइमिंग आहे टॉप एज आणि फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन रमीज, बॅक टू द पविलियन, चे धावा तेतीस या सामन्यामध्ये दहा चेंडू आणि तेहतीस धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा क्रॉस बॅटेज थ्रू खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल चांगली गोलंदाजी होते पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार त्यानंतर विकेट त्यानंतर येतोय हा डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या संघावरती प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल स्वरा इलेवन, या संघासाठी यावीस पटक्या चांगला आहे क्षेत्र शिकायत लॉंगॉपला आणि अप्रतिमा झेल पकडलाय फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का फलंदाज सुरेश बॅक टू द इतीस धावांची चवरून मोटी धावा दावा दावा तीस धावांची गरज इट इनफिल्डच्या वरून गॅप भरपूर मोठी आहे फास्ट आपण आणि सीमा रेषेच्या लगत हा चेंडू फिल्ड होतोय मिट्टी चेंडू वरती दोन धावा आणि धावसंख्या दोन ने पुढे जाईल ट्वेंटी फोर चोवीस धाव धावफलकावरती आहेत जिंकण्यासाठी अजून एकतीस धावांची गरज आहे चेंडू शिल्लक हे सात सात चेंडू आणि एकतीस धावांची गरज या सामने मध्ये समीकरण कठीण होत चाललंय पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न बॅट अँड पॅटच्या मधून हा चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि आलाय हा डॉट बॉल तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे चोवीस सहा चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा एकतीस सहा चेंडू आणि बनवायचे दाव एकतीस या सामन्यामध्ये फुलटॉस बिकिट केलाय शेतरक्षिक आहेत आणि अप्रतिमा झेल पकडलाय अनिकेत कुलकर्णीने फलंदाज झालाय बाद संदीप देशमुख साहेबांचं आगमन झालेलं आहे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम 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 संदीश देशमुख साहेबांना विनंती असेल संदीपजी देशमुख साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत स्प्रे घेऊन जायचंय स्प्रे आणि पाणी घेऊन जा आमदार इलेव्हन आणि तेज कोमल इलेवन या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल आणि यस फलंदाज झालाय बाद विनंती असेल पंचांना ऑन सेटल ऑफ केलाय क्षेत्रक्षिक आहेत आणि हा झेल देखील पकड़ विकेट हॅट्रिक पूर्ण केले दीपकने तीन चेंडू शिल्लक आहेत क्या बात चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी होते आला ह्या डॉट बॉल दोन चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील फक्त औपचारिक शिल्लक आहे याही आर सी बी संघ पराभूत होताना आपण पाहतोय टॉस चेंडू आहे भिडकावून दिलाय स्क्वेअर लेग सीमारिषीच्या बाहेर षटकार या वीस फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉपला अप्रतिमा झेल पकडलाय सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे स्वराई इलेव्हन या संघाने अभिनंदन स्वराई इ...